नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी काजल हवलदार. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना भाजपची पत्रकार परिषद. अध्यक्षाचे जवाब देंगे म्हणत मोदींचा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार. नोटबंदी करताना मोदींनी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांना रेसकोर्स येथील घरात डांबून ठेवलं होतं. राहुल गांधींचा गंभीर आरोप. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण अध्यादेश जारी. राज्य सरकारचा मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनमध्ये SEBC प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण गृहीत धरून जी ॲडमिशन झाली होती, ती ॲडमिशन्स आधी नागपूर खंडपीठाने आणि नंतर सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने खारिज केल्यामुळे एक खूप मोठा गुंता, खूप मोठी अस्वस्थता होती. त्या केसमध्येही वारंवार आमची हीच मांडणी होती की हा जो टेक्निकल मुद्दा आहे की 30 नोव्हेंबरला कायदा झाल्यानंतर आमची प्रोसेस सुरू झालेली, 22 फेब्रुवारीला सुरू झालेली, आणि त्यामुळे हा कायदा या मेडिकलच्या पोस्ट्रेशनला 16% मराठा आरक्षण लागू होतो. न्यायालयाच्या वर आपण नाही आहोत आणि त्यामुळे आपल्याला ते मान्य करावं लागतं. त्यातून जवळजवळ 195 विद्यार्थ्यांचं त्यांना मिळालेल्या ॲडमिशन्स कॅन्सल होणार होत्या. त्यातही प्रामुख्याने 22 विद्यार्थी असे होते की त्या 22 विद्यार्थ्यांना जर हा यावेळेला मराठा आरक्षण लागू होणार नसतं तर देशभरामध्ये ॲडमिशन्स मिळाली असती. मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे त्यांना स्वाभाविकपणे असं वाटलं की महाराष्ट्रात आपण ॲडमिशन घेतली पाहिजे. त्यांची दारही बंद झाली, त्यांना आता केंद्रातही नाही आणि महाराष्ट्रात नाही. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की आपण एक अध्यादेश काढू, नवीन काहीच नाही, जे आपण म्हटलं होतं त्याची अधिक स्पष्टता आणून त्या सगळ्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स आपण प्रोटेक्ट केली पाहिजे. आणि त्याप्रमाणे आज मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यापूर्वी निवडणूक आयोगाची जी परवानगी घ्यावी लागते ती परवानगी घेऊन मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण अध्यादेश काढण्याचा निर्णय केला. आता हा अध्यादेश राज्यपालांकडे सहीला जाईल आणि राज्यपालांची सही झाल्यानंतर ह्या अध्यादेशाप्रमाणे आता जी ॲडमिशन्स मेडिकलच्या पोझिशनमध्ये झालेली आहेत ती तशीच राहतील. तिसरा राऊंड जो असतो तो तिसरा राऊंडही लगेच सुरू होईल आणि त्यामुळे एखाद्या वेळेस 25 तारखेची जी आउटर लिमिट सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातून दरवर्षी 45,000 मजुरांचे पुणे मुंबईकडे स्थलांतर. मजुरीची कामे करून भरत आहेत पोटाची खळगी. जनावरे जगवण्याचं आव्हान. चंद्रकांत दादा कधी खरं बोलले मी ऐकलं नाही. जनतेवरील आपत्तीची त्यांना जाणीव नाही. जयंत पाटलांची शिराळा येथे टीका. 24 तासात टँकर पुरवला पाहिजे याचा अर्थ टँकर पुरवले जात नव्हते. या टँकरमध्ये जी लॉबी आहे त्यांचा वेगळं चोचलं ह्या सरकारने केलं. ज्या गावात 10 टँकर पोचायचे तिथं 6 आणि 7 टँकर पोचतात अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांची अवस्था आहे. पाणी कमी मिळतं, मनुष्यांना लोकसंख्येला मिळत नाही, जनावरांनाही तिथं पाणी मिळत नाही. आणि हे सरकार आता 24 तासात पाण्याचं टँकर देण्याची भाषा. चंद्रकांत दादा कधी खरं बोललेत असं मी कधी ऐकते. चंद्रकांत दादांना राज्यातल्या जनतेवर काय आपत्ती आली आहे याची जाणीव नाही. माणसं गोळा करणे आणि निवडणुका लढवणे ह्याच्याविषयी ह्याच्यापेक्षा चंद्रकांत दादांना त्याच्या पलीकडे काही माहीत नाही. महाराष्ट्रातली जनता होरपळत आहे. महसूल मंत्री ते राज्याचे आहेत. महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन त्यांनी लोकांची गाराणी ऐकली पाहिजेत. दुर्दैवाने ते तसं करत नाहीत. आता 24 तासाची घोषणा
इतक्या घोषणा केल्या की राज्यातल्या जनतेलाच कळलेलं आहे की हे भाजप आणि शिवसेनावाले नुसत्या घोषणा करतात, अंमल कशाचा होत नाही. 24 तास घोषणा द्यायला जर टँकर आणि गाव म्हणजे जिथं पाणी उचलून आणतो तिथून गावाचं अंतर किती आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आता ठीक आहे, घोषणा केलेली आहे, आता मोजू महाराष्ट्रात 24 तासात किती वेळा टँकर येत होते. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा आता अध्यादेश काढण्याचं जाहीर केलेलं आहे मराठा आरक्षण. ते महाराष्ट्रात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत अतिशय गंभीर आणि अक्षम्य दुर्लक्ष महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. आता शेवटी सरकारची पण चितू व्हायला लागली म्हणून काहीतरी घोषणा करणं, अध्यादेश काढणं अशा गोष्टी आता उशिरा सुचलेलं शांत पडण्यापेक्षा जास्त काही नाही. एटीएम मधून पैशांऐवजी निघाला चक्क कागद, बँकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, अमरावती शहरातील धक्कादायक घटना. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 12 चारा छावण्या मंजूर, 13 ठिकाणी सुरू तर 188 टँकरने पाणी पुरवठा, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी. एमआयएम नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेची हत्या, सोलापूरच्या विजयपूर परिसरात आढळला मृतदेह. कृष्णा नदीत मगरीने ओढून नेलेला मुलाचा मृतदेह अखेर सापडला, कुटुंबियांचा आक्रोश. भारताच्या शिरपेचात आणखी एक माना चतुरा, साताऱ्याची लेख प्रियंका मोहिते मकालूवर पाय रोवणारी ठरली पहिली भारतीय महिला. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है, इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैम. हाँ मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा.